भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावा असं आवाहन लोकांना केलं आणि त्यामुळे सध्या अनेक वाद घडत आहेत. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही राष्ट्रध्वज लावला. मात्र घरी झेंडा फडकवायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावात हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी भारताची ध्वजसंहिता काय आहे ते पाहूया. सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती, आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलेली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकावताना काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात घेणं अतिशय गरजेचं. त्यातली एक नंबरची गोष्ट म्हणजे ध्वज फडकवताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा, तो व्यवस्थित ठिकाणी फडकावा. नंबर 2, भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये. नंबर 3, कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये. नंबर 4, ध्वज फडकावताना नारंगी रंग वरती राहील याची मात्र दक्षता घ्यावी. नंबर 5, ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर फुलं, पानं आणि फुलांचे हार ठेवू नये. नंबर 6, ध्वजावर काहीही लिहू नये, कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये. नंबर 7, ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यामध्ये फूल गरज असल्यास ठेवता येईल. नंबर 8, राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा. नंबर 9, कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर ध्वजाचा वापर करू नये, तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचं कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा कधीही वापर करू नये. नंबर 10, जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा. जर तुम्ही तुमच्या घरी ध्वज फडकावण्याचा विचार करत असाल तर हे सर्व नियम तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावा असं आवाहन लोकांना केलं आणि त्यामुळे सध्या अनेक वाद घडत आहेत. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही राष्ट्रध्वज लावला. मात्र घरी झेंडा फडकवायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावात हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी भारताची ध्वजसंहिता काय आहे ते पाहूया. सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती, आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलेली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकावताना काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात घेणं अतिशय गरजेचं. त्यातली एक नंबरची गोष्ट म्हणजे ध्वज फडकवताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा, तो व्यवस्थित ठिकाणी फडकावा. नंबर 2, भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये. नंबर 3, कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये. नंबर 4, ध्वज फडकावताना नारंगी रंग वरती राहील याची मात्र दक्षता घ्यावी. नंबर 5, ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर फुलं, पानं आणि फुलांचे हार ठेवू नये. नंबर 6, ध्वजावर काहीही लिहू नये, कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये. नंबर 7, ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यामध्ये फूल गरज असल्यास ठेवता येईल. नंबर 8, राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा. नंबर 9, कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर ध्वजाचा वापर करू नये, तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचं कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा कधीही वापर करू नये. नंबर 10, जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा. जर तुम्ही तुमच्या घरी ध्वज फडकावण्याचा विचार करत असाल तर हे सर्व नियम तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे.